आणि आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची स्थिती चिंताजनक नसल्याचं लक्षात आल्यानंतर आता सर्व स्तरातून शाळा सुरू करण्याबाबत मागणी होऊ लागली. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. दरम्यान गायकवाड यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे. कोरोनाची संख्या कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते अशामध्ये आता शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार नेमकं कशा पद्धतीनं तयारी करतं किंवा काय नेमकं धोरण आखतं याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड जी आहेत. तई शाळा पुन्हा सुरू करावी अशी मागणी एकीकडे पालकांकडनं देखील होताना पाहायला मिळते. अशामध्ये शाळा सुरू करण्याची तयारी राज्य सरकारची आहे का? आपल्याला सुद्धा माहिती आहे जो उल्लेख आपण केला की शिक्षक तज्ज्ञ असतील, पत्रकार असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा पालकांच्या माध्यमातून असेल, सातत्याने एक मागणी येत होती की शाळेच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा आणि शाळा सुरू कराव्यात, कारण मोठ्या प्रमाणामध्ये मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे आणि अशा तऱ्हेची खूप मागणी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. परंतु हे सगळं बघत असताना की कोविडची परिस्थिती काय आहे, सातत्याने आम्ही एक गोष्टचं लक्ष ठेवून आहोत की मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही आमची सातत्याने प्राथमिकता राहिलेली आहे. एखाद्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जिथे संख्या नसेल त्या ठिकाणी शाळा सुरू करता येईल का, किंवा ज्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी जिथे संख्या जास्त आहे तिथे शाळा बंद ठेवाव्या? त्यामुळे स्थानिक प्रशासना, मग कलेक्टर असेल, आयुक्त असतील किंवा जिल्हा CEO असतील, यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे अधिकार द्यावे अशा संदर्भामध्ये ही चर्चा झाली आणि तीच चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांना फाईलच्या माध्यमातून पाठवलेली आणि आमचा प्रयत्न हाच आहे एनएसटीच्या माध्यमातून की शाळा सुरू व्हाव्याच. हा जर प्रस्ताव मंजूर झाला तर आम्ही प्रयत्न करत आहोत की पुढच्या हप्त्यामध्ये शाळा सुरू कराव्या. रात्र शाळा ज्या आहेत या सुरू करण्यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आलेली आहे. या समितीचं काम नेमकं आता कसं सुरू आहे आणि साधारणतः या रात्र शाळा सुरू करण्यासंदर्भात किती विलंब लागणार आहे? आम्ही निर्णय घेतला की या शाळेच्या संदर्भामध्ये एक नवीन धोरण करावं, एक प्रारूप तयार करावं आणि कमिटी आम्ही तयार केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये आम्ही बसू आणि रात्र शाळेचे जे प्रश्न आहेत, मग ते शिक्षकांचे असतील किंवा पुस्तकांच्या बाबतीमध्ये आहेत किंवा इतरही काही प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल आम्ही येणाऱ्या काळामध्ये सोल्युशन फाइंड आउट करू. कॅमेरामॅन अनुसार रामनाथ दवणे, साम TV, मुंबई.